राज्यासह अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चाकण परिसरातील चिंचोशी गावात रात्री जोरदार विजांचा कडकडासह पाऊस झाला. चाकण परिसरात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. हरिदास गोकुळे असं या मयत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतीतून आपलं काम आटपून घरी जात असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस सुरू झाल्याने आसरा घेण्यासाठी दोघे शेतकरी आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. मात्र अचानक वीज झाडावर पडली आणि यामध्ये हरिदास गोकुळे यांचा मृत्यू झालाय. तर अन्य शेतकरी गंभीर जखमी झालाय. या घटनेनंतर जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.